नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. कोपरकिर्णे येथे अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन होणाऱ्या गणरायाचे स्वागत. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या महिलांसाठी हळदी कुंकू तर मुलांसाठी चॉकलेट व पाणी वाटप. समाजरत्न बबनसेठ आत्रे प्रतिष्ठानच्या वतीने कोपरखिणेच्या माजी नगरसेविका व शिवसेना नवीमुंबई जिल्हा महिला संपर्क प्रमुख दमयंती आत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत चतुर्थीच्या दिवशी कोपरखिण्यातील नैसर्गिक तलावात विसर्जनासाठी जाणाऱ्या सर्व मंडळांचे आत्रे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी हळदी कुंकू तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी चॉकलेट व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचा, माजी नगरसेविका दमयंती आत्रे तसेच आत्रे परिवाराच्या वतीने शिवसेनेचे पुरुष पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. शिवसेनेचे पदाधिकारी सचिन कांबळे, ज्येष्ठ समाजसेवक आनंद कत्रे, सुनील विपाणी, उज्ज्वला गजरे, कविता भंडारे, अभिषेक शेट्टी, नरेश संगपाळ, दीपेश म्हात्रे, तेजस गुळे, द्वारका माघाडे, विजय मोरे, धुमाळ मॅडम, सुनीता जाधव, सुनंदा शेट्टी, सुवर्णा वाघ, अर्चना पार्टे, सविता बिडवाईक तसेच असोसिएशनचे अध्यक्ष गणपत धोंडे, तात्या धोंडे, पांडुरंग धोत्रे, दत्तात्रय धनावडे यावेळी उपस्थित होते. सर्वांनी गणेशोत्सव मंडळाचे स्वागत केले. नमस्कार, मी अश्वनी जैतपाल, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. समाजरत्न बबनशेठ प्रतिष्ठान यांच्या वतीने आनंद चतुर्थी दिवशी महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रम तसेच लहान मुलांना चॉकलेटचे वाटप आणि पाण्याचं वाटप गेली अनेक वर्ष माजी नगरसेविका दमयंती आसरे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आपण माजी नगरसेविका दमयंती आसरे यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅडम, तुमचं प्रबोधन दिशामध्ये स्वागत आहे. हा जो पायंडा आहे, हा जो वारसा आहे बबनशेठ आसरे यांनी तुमच्याकडे सुपूर्त केलेला आहे, हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. आनंद चतुर्थी म्हटलं की एक आनंदाचा दिवस आणि तसाच दुःखाचा दिवस देखील मानला जातो. आज विविध मंडळांचं इथे स्वागत केलं जातं, काय सांगाल? नमस्कार. सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील समाजरत्न बबनशेठ आचरे मामा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असेल किंवा गणपती उत्सव मंडळ आहे त्या मंडळातील कार्यकर्त्यांचा, अध्यक्षांचा सत्कार असेल, लहान मुलांच्यासाठी चॉकलेट वाटप आणि सर्व पांथनसासाठी पाणी वाटप असा कार्यक्रमाचं दरवर्षी नियोजन केलं जात आहे. ह्या करण्यापाठीमागचा उद्देश हा आहे की सातत्यानं ज्यावेळी आपल्या कोपरखिणी विभागामध्ये गणपती उत्सव जी मंडळं आहेत तर ती मंडळे गेली 10 दिवस आपल्या बाप्पाची सेवा करत असतात, आराधना करत असतात, आपला नोकरीधंदा किंवा इतर व्यवसाय सांभाळून उत्साहानं हा कार्यक्रम साजरा करत असतात. त्याचबरोबर वर्षभरामध्ये अशा मंडळांच्या माध्यमातून समाज उपयोगी विविध शिबिरांचं देखील नियोजन केलं जातं आणि अशा वेळी अशा सर्व तरुण कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हे त्यांना दाखवण्यासाठी असेल, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार आपण घेत असतो आणि हा सत्कार घेण्यासाठी एक व्यासपीठ आपल्याला एकत्र असं हा मंडप हे मिळत असतं.
महिलांच्या संदर्भात सांगायचं झालं तर हळदी कुंकू समारंभ म्हटला की कोणतीही महिला किती जरुरीचं काम असेल पण त्या कार्यक्रमाला हजेरी लावते. आणि अशा कार्यक्रम करत असताना असे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांचा सहभाग किंवा लोकांचा संपर्क वाढावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हे सर्व करण्याच्या पाठीमागं आत्रे मामांनी आम्हाला जे काही रूढी परंपरा किंवा लोकांच्यासाठी काम करण्यासाठी जी काही दिशा जो काही मार्ग दाखवून दिलेला आहे जी काही पायवाट घालून दिलेली आहे त्याच्याबरोबर चालणं हे मी माझं कर्तव्य समजते. आणि हे करत असताना माझ्या पक्षाचे सर्व पुरुष पदाधिकारी महिला पदाधिकारी असतील माझ्या वॉर्डमधील इतर कार्यकर्त्या महिला आहेत आशिष अश्विन केबल नेटवर्कचे सर्व सहकारी असतील आशिष अश्विन नेटचे सर्व सहकारी असतील आणि माझे आचरे कुटुंबियातील सर्व सदस्य या सर्वांचं मला सहकार्य लाभतं त्याच्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक मी आभार मानते. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी दिवसभरामध्ये ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला भेट दिली त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानते. लोकांचा संपर्क वाढावा लोकसहभाग वाढावा यासाठी जे विविध उपक्रम घेत असते त्यासाठी मला गणपती बाप्पानं इथून पुढं देखील चांगल्या पद्धतीनं माझ्याकडून काम करून घ्यावं अशी प्रार्थना करते. Thank you.
Number 1.